नमस्कार प्रकरण 8, गंगा आली रे अंगणी। गंगा आली रे अंगणी, टस्क गीत संगीत होत, अगदी मधुर संगीत होत। प्राध्यापक कारवणी पूर्वी कधी ऐकलं नव्हतं असं। दर रविवारी सकाळी टस्क गीत शाळेचे विद्यार्थी प्रार्थना मंदिरात जमत, आपल्या गोड मधुर आवाजाने सारा परिसर भारून टाकत। डॉक्टर वॉशिंग्टन यांची ख्याती ऐकून दूर दूरहून अगदी परदेशातूनही लोक त्यांचा उद्यमशील हात बनवण्याचा उपक्रम जाणून घेण्यासाठी येत। गुलाम आईबापांच्या पोटी जन्म घेतलेल्या या मुलांच्या कंठातील संगीत ऐकून पाहुणे भारावून जात। एका आगळ्या वेगळ्या वातावरणाची स्मृती त्यांच्या अंतकरणात दीर्घ रेंगाळे। डॉक्टर कारवर ही रविवारची संध्याकाळ कधीच चुकवत नसत। ते संगीत त्यांना भूतकाळात नेई, त्यांच्या आईच्या गुणगुणण्याची त्यांना आठवण देई, ते गाणं त्यांच्या एकाकी आयुष्याला उभारी आणे। अशाच एका रविवारी सायंकाळी प्रार्थना मंदिरातून परतत असताना त्यांची नजर वसतिगृहातील पियानोवर गेली। किती वर्षात त्यांनी या वाद्याला स्पर्श केला नव्हता। ते त्या पियानोपाशी गेले, स्वरपट्ट्यांवरून त्यांची बोटं फिरू लागली, त्यांना एक एक रचना आठवू लागली। सौमिल हॉलंडकडे शिकून घेतलेल्या निरनिराळ्या रचना आठवू लागल्या। त्यांच्या त्या लांब जडे गोटातून आठवणी स्त्रवत होत्या। अंधार पडला। प्राध्यापक कारवारांना स्थळ काळाचं मुळी भानच उरलं नव्हतं। सिम्सनवाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार वा संगीतकार झाले नव्हते, ते झाले होते एक दक्षिणी शेतकरी, एका छोट्या पण दडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर आणि रंगारीही। हे त्यांचं अपयश म्हणायचं का? एका उजाड ओसाड माळाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं। लोकांच्या डोळ्यांवरच्या डॉलर्सच्या पट्ट्या काढून त्यांना बघायला शिकवलं होतं आणि ते लोकही आता डॉक्टर कारवारांप्रमाणे चिखलात मुळ्यात पानाफुलात देव शोधायला शिकले होते। निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते। उजाड वैरान माळ दिसामासाने फळत फुलत होता, याला अपयश म्हणायचं का? तरी त्यांना वाटत होत ही तर नुसती सुरुवात आहे, अजून खूप मजल मारायची आहे। त्यांची बोटं पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरून फिरून थकली। ते थांबले, चाहूल लागले म्हणून मागे वळून पाहिलं। दिवा लावला गेला होता। दरवाज्यात बरेच विद्यार्थी दाटीवाट्याने उभे होते। वादन थांबताच ते पुढे आले। सर, किती सुंदर वाजवता तुम्ही। प्राध्यापक कारवल विलक्षण संकोचले, जागेवरून उठू लागले। नाही सर, उठू नका, आणखी थोडं वाजवा ना। मी इतकं शास्त्रशुद्ध आणि सुरेल संगीत पूर्वी कधी ऐकलंच नव्हतं। मुलांनो, मी काही वादक नाही। सर, तुम्ही तर नेहमी उपदेश करता की आपल्याकडे आहे ते देत राहावं। तेवढ्यात वसतिगृहाची घंटा घणघणली। दिवे मालून झोपी जाण्याची नेहमीची सूचना होती ती। नाईलाजाने सारे जण आपापल्या खोलीत परतले, प्राध्यापक कारवरही परतले। उद्या पहाटे आपल्या देवाच्या सानिध्यात त्याचा कौल घ्यायलाच हवा। गेले काही दिवस त्यांच्या कृषी विभागाचा व्याप झपाट्याने वाढत होता, पैसा अपुरा पडत होता। त्यांनी केलेले प्रयोग फायदेशीर ठरल्याने त्यांच्या विभागासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीसाठी देण्यात आली होती, पण पैशाअभावी बेत तडीस जात नव्हते। डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर संस्थेसाठी फंड गोळा करत। ही अलौकिक देणगी प्राध्यापक कारवर यांच्यापाशीने होती, पण कालच्या पियानो वादनाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रशंसेने काही नवेच विचार त्यांच्या मनात घोळू लागले होते। थोड्याशा संकोचानेच त्यांनी शाळेचे कोषाधिकारी श्री वॉरन लोगन यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला। वाद्यवृंद तयार करून त्याच्या कार्यक्रमांद्वारे पैसे उभा करण्याचा। श्री लोगन डॉक्टर कारवारांना पूर्णपणे ओळखून होते। उत्तरेकडचा हा बोल विनम्र संशोधक किती कर्तृत्ववान आहे हे ते जाणून होते। आजवर डॉक्टर कारवणी जे जे कार्य हाती घेतलं होतं त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यश लाभलं होतं।
मातीचं सोनं करणाऱ्या प्राध्यापक कारवण यांनी मांडलेल्या नुसत्या प्रस्तावावरच निर्भर होऊन श्री लोगांनी साऱ्या दौऱ्याची आखणी करायला सुरुवात केली. डॉक्टर कारवण फावल्या वेळेत पियानोवर रियाज करू लागले. विद्यार्थ्यांनाही आता इतक्या दिवसांच्या अनुभवाने सरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नवल वाटेन असं झालं होतं. नवल तरी कशा कशाचं करावं आणि तेही रोज रोज. दौरा यशस्वी झाला. आपल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातून ते आवश्यक तो निधी जमवू शकले. याही पेक्षा एक अधिक फायदा या दौऱ्यामुळे झाला. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी खरी दक्षिण अमेरिका पाहिली. तिथले आपले दलित निग्रो बांधव, त्यांचं दारिद्र, त्यांचं अज्ञान, त्यांची होत असलेली उपेक्षा आणि आबाळ सारं काही डोळ्यांनी पाहिलं. अजूनही दक्षिणेत गुलामगिरी ही नैसर्गिक अवस्था मानली जात होती. निग्रोला दुय्यम म्हटलं जात होतं. मुक्ततेनंतरही निग्रोंच्या सामाजिक स्थानात फरक पडला नव्हता. अजूनही त्यांना सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनात, एवढंच काय सार्वजनिक बागातही मज्जा होता. रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्याला ओलांडणं किंवा आडवं जाणं या निग्रोच्या गुन्ह्याला चापकाची शिक्षा मिळत होती. सामोऱ्या येणाऱ्या गोऱ्यासाठी त्याला रस्ता सोडून बाजूला व्हावं लागत होतं. स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या निग्रोचा होणारा गोमर्ग ही तर नित्याचीच गोष्ट. कोणी अस्मिता दाखवत असलं की पाठीवर आसूळ बसलाच. अजूनही निग्रोला श्रीयुत किंवा श्रीमती आपल्या नावामागे लावता येत नव्हतं. लावल्यास शिक्षा ठरलेली. चांबडी सुटेपर्यंत चापकाचे फटके. पुन्हा न्याय मागण्याची सोय नाही, मागणार कुठे? न्यायदेवताही गोऱ्यांचीच. कुठलंच संरक्षण नाही. मग चेहऱ्यावर उदास, लाचार हसू, कवचासारखं बाळगून जीव जगवण्याची केविलवाणी धडपड. दाक्षिणात्य म्हणत आमच्या निग्रोंच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असत. कोण म्हणतो गुलामगिरी ते सुखी नाहीत? तीच नैसर्गिक अवस्था त्यांना मानवते. बहुजन समाज शेतकरीच. मोडकळीला आलेली लाकडी खोपट, त्यात राहणारे ते निग्रो बांधव, आपलं अस्तित्व तगवण्यासाठी जीवापाड कष्टत असलेले त्या लाकडी खोपटात माणसं तरी किती? डझनाच्या वर. लहान मोठे सारे एकत्र राहायचे, एकत्र खायचे, हातावरतीच घेऊन चालता चालता किंवा भिंतीला पाठ लावून उकिडव बसून एकत्रच निजायचे. बिछाना वगैरे भानगड नाहीच. खिडक्या, तावदानं, पडवे यांची माहितीच नाही. बहुतेक खोपटातून शौचकूप हा प्रकार होता. होता तिथे तरट, फळकूट यांच्या आधारे कसापासा, उभारलेला. खायचे जिन्नस लांबवळच्या बाजारातून विकत आणलेले, तेही ठराविक मांस, पीठ आणि काकडी. दारात काही पिकवून खाता येतं. कोंबड्या, बदकं, डुकरं, एखादं दुखतं जनावर आपली पोटाची गरज भागवू शकतात याचं ज्ञानच नाही. जीवनसत्वांच्या अभावामुळे पेलाग्रा, स्कर्वी अशा रोगांनी पछाडलेली माणसं. पिण्याचं पाणी कोसा दोन कोसांवरून आणलेलं, त्यामुळे पाणी पिण्यात काटकसर. इतर वापर तर फार दूर राहिले. परिणाम व्हायचा तोच होत होता. कातडी भेगाळत होती. जमीन ही अशीच भेगाळलेली. पागोळ्यांच्या पाण्याने जमीन धुपून चांगली 25 फुटांची घळ पडली, तरी दखल नाही. सारं मानवी जीवन कसं कोणत्याही क्षणी गडप होऊन जाईल अशा टोकावर आलेलं. दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचं एका वेगळ्याच दिशेने विचार करू लागले. समाज प्रबोधनाचा आगळा अभूतपूर्व उपक्रम डोक्यात शिजू लागला. या आपल्या बांधवांना जाग करायला हवं. ती माझी नैतिक जबाबदारी आहे. डॉक्टर वॉशिंग्टन पुढे त्यांनी आपले विचार मांडले. त्यांना उत्पादन कसं करावं, कशाचं करावं आणि या उत्पादनाचं पुढे नेमकं काय करावं हेही शिकवणं आवश्यक आहे. घर बांधून त्यात राहायला, दूध दुभत्याची सोय करायला शिकवलं पाहिजे. टस्किगीना त्यांच्या दारात जायला हवं. डॉक्टर वॉशिंग्टन या उपक्रमाला मान्यता न देते तरच नवल. 1899 साली फिरत्या कृषी विद्यालयाने जन्म घेतला. आपल्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी करून एका हातगाडीवर सारं सामान व्यवस्थित जमवून निवडक विद्यार्थ्यांसह प्राध्यापकावर मोहिमेवर निघाले. टस्किगी शाळा शेतकऱ्यांच्या अंगणात जायला निघाली. खेड्यापाड्यातून घरोघरी हिंडताना आपलं म्हणणं सहप्रयोग समजावून देण्यासाठी तेथील माती, पाणी यांच्या तपासणीसाठी काही साधिका होईनात उपकरणं त्यांना बरोबर न्यावी लागत. ही उपकरणं मांडण्यासाठी, आपली प्रयोगशाळा फिरतीवर नेण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतः
आराखडा काढून त्याप्रमाणे एक नवी हातगाडी तयार करून घेतली. या दौऱ्यात प्राध्यापक कारवार आपल्या गरीब बांधवांच्या खोपटातून राहत. आपल्या मृदू बोलांनी, विनयशील स्वभावाने, अकृत्रिम स्नेहाने त्यांना आपलंस करत पुरेसा मोकळेपणा निर्माण झाला की प्राध्यापक कारवार त्यांना जमिनीची मशागत कशी करावी, ती खोलवरच का करावी, बियाणं कसं निवडावं, कसं तयार करावं, या सर्व बाबतीत सोप्या भाषेत माहिती देत. परसातला एखादा वाफा हिरव्या पालेभाजीसाठी राखायला ते सांगत. स्वस्तातल्या बियाण्यांची लागवड करून घेतलेला भाजीपाला त्या शेतकऱ्यांची पूर्वपार 3 मकारांपासून सुटका करू शकत होता. मीठ, मांस, मिल, पीठ, मोलॅसिस, काकवे, चौरस आहाराच्या अभावी त्या शेतकरी समाजाला पेलाग्रा व स्कर्वी रोगांनी पछाडलं होतं. त्यांना हिरव्या भाज्या व टोमॅटो सारखी फळं खायला त्यांनी शिकवलं. टोमॅटो हे विषारी फळ मानलं गेलेलं. ते तसं नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांना ते ठिकठिकाणी खाऊन दाखवावं लागेल. तसंच ते डाळ वर्गातील धान्य पेरायला सांगत, कारण निकस जमिनीचा कस वाढवण्यासाठी या लागवडीची गरज होती. आपल्या शाळेतील 20 एकर निकृष्ट जमिनीतून कसं भरगच्च आणि रसरशीत पीक येतं हे दाखवण्यासाठी ते त्यांना आपल्या संशोधन केंद्रावरील बटाटे, कोबी, कांदे, कलिंगड इत्यादी दाखवत. शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणं देत. हे बियाणं त्यांना सेक्रेटरीशी जेम्स विल्यम्स यांनी पुरवलं होतं. त्याचा ते या प्रसंगी वापर करत. पिकांच्या फेरपालटाविषयी समजावताना ते म्हणत, तुमच्या लहानपणी कपास कशी भरगच्च भोंडांची असायची, आता ती का रोडावली? तुम्ही जमिनीला विश्रांतीच दिली नाही. दिवसभर काम केल्यानंतर आपल्यालाही विश्रांती हवी असते ना. खरंय बाबा, पण जमिनीला अशी विश्रांती देत बसलो तर आमच्या कच्च्या मच्छ्यांनी काय खावं? माती माती कशाला? मी हे रताळ्याचं बियाणं देतो, 10 एकरांना पुरेल एवढं. एवढ्यात पीक घेतलं तर वर्षभर खाऊन सरायचं नाही. झालंच तर रताळ्याची पानं देठ खाऊन तुमची डुकरं पोसली जातील. वर्षातून 2 हे पीक घेऊ शकाल आणि गंमत म्हणजे तरीही जमिनीचं काही नुकसान होणार नाही. याच 10 एकरांवर 3 वर्षांनी कपाशीचं पीक घ्याल तेव्हा आता उभ्या शेतात घेत आहात तेवढं पीक या एवढ्याशा तुकड्यावर मिळेल. एवढं समजावून दिल्यावरही एखादा खट म्हातारा म्हणायचा, पोरा तू काय मला शिकवतोस? शेतीतलं तुला माझ्या इतकं कळतं काय? उमरभर शेती करतोय, 3 शेतांची वाट लावली मी आतापर्यंत, बोल. ही मर्दुमकी. एखाद्या चांगणातल्या कोंबड्या रोगट दिसल्या की प्राध्यापक कारवार त्यांचं खुराड तपासत, तुझ्या कोंबड्या रोगट का ते माहीत आहे? त्यांच्या खुराड्यात सूर्यप्रकाश पोहोचतच नाही म्हणून खुराड दमट राहत आणि त्या आजारी होतात. तसं नाही कारवार, ती अंडी पौर्णिमेला उगवली होती ना, म्हणून त्या कोंबड्या अशा. हा जंतर मंतरचा प्रभाव. असं सारं असूनही प्राध्यापक कारवार माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांना समजावत होते, घराघरातून खेडोपाडी फिरतच होते. कोणी समजूतदार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतीत बदल करी, त्याचा झालेला फायदा शेजारचा शेतकरी पाही. तोही मग प्राध्यापक कारवारांचा ऐके. त्यांचा ऐकल्यानं नुकसान तर कधीच होत नाही, उलट पूर्वी कधी नव्हे एवढा फायदा होतो याची खातरजमा होत होती. प्राध्यापक कारवारांची मशागत चालूच होती, न थकता न खचता. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आपली हातगाडी घेऊन ते मेकन काउंटीत फिरायचे, जत्रेच्या ठिकाणी जायचे, बाजाराचं ठिकाण गाठायचे, रस्त्याच्या कोपऱ्यावर केंद्र थाटून लोकांना आपलं म्हणणं समजावून द्यायचे. लोक नीट शांतपणे ऐकायचे तर एखादा गोरा अहंमान्य मोठा आलाय काळ्या आम्हाला शिकवायला, म्हणून तोंडावर आवेल नाही करायचा, पण असले उद्गार ते कानाआड करायचे. सुरुवातीला त्या अडाणी शेतकऱ्यांना वाटायचं की हे प्राध्यापक महाशय शिकलेले काहीतरी अवघड न कळेलच बोलणार, खूप काय काय न समजेलच सांगत बसणार. पण एकदा का त्यांनी प्राध्यापक कारवारांचं बोलणं ऐकलं की त्यांच्या मनातली आडी जाई. आपली हातगाडी उभी करायला प्राध्यापक कारवारांना आणि प्राध्यापक कारवारांनी आणखी एक ठिकाण शोधलं होतं, एक घट्टा लोक हुकमी भेटण्याचं ठिकाण, चर्च. आपल्या साथीदारांसह चर्चच्या दारात ते असत. चर्च सुटलं की आतलं प्रवचन ऐकून बाहेर पडलेले लोक त्यांचं प्रबोधन ऐकायला गोळा होत. समस्यांचं गांभीर्य न जाणणारे महाभाग, विशेषतः धर्मगुरु, या प्रबोधनावर उखडत प्रभूच्या विश्रांतीच्या दाराशी
असले थेर त्यांना पसंत नसत. काही गोरे तर त्यांच्या या अशा सभा उधळायला टपलेले असत. आमच्या दयेवर जगलेले हे निगर इथे तरी नकोत. म्हणजे काय तर आमच्यापेक्षा अधिक धान्य पिकवायला पाहणारे काळे नकोत. वास्तविक दक्षिणेत गरीब गोरा शेतकरी आणि निग्रो शेतकरी यांच्यात आर्थिकदृष्ट्या तफावत नव्हती. पण तरीही गुलामी नष्ट होण्यापूर्वी गुलाम ठेवता येत होतं. आता मुक्ततेनंतर त्यांना बरोबरीने हक्क होते. त्यात आता शेती सुधारण्याने ते वरचढ होणार हे त्यांना कसं सहन व्हावं. पण सारे असे खडूस नसत. काही समजूतदार गोरे शेतकरी धर्मगुरु या फिरत्या शाळेचा लाभ घेत प्रत्यक्ष पाहत. प्राध्यापक कारवर यांच्याशी दुजाभाव ठेवून कधीच वागले नाहीत. दक्षिणेत साऱ्यांच्या समस्या सारख्याच होत्या. खाई तुम साऱ्यांनाच वर काढायचं होतं. आहात तिथून पुढे चला, आहात तिथून पुढे चला हा प्राध्यापक कारवारांचा सांगावा उभ्या दक्षिणेसाठीच होता. हळूहळू त्यांनी दक्षिणेतील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलल्या. अडचणीच्या काळात वापरण्यासाठी मांस कसं टिकवावं, भाजीपाला उन्हात वाळवून सुकवून त्याची बेगमी कशी करावी याची प्रात्यक्षिक दिली. वैद्यकशास्त्राने जाहीरपणे सांगण्यापूर्वी कितीतरी आधीच त्यांनी लोकांना उपलब्ध कच्ची फळं खाऊन आहारातील अन्न घटकांची त्रुटी भरून काढण्यास शिकवले. उत्तम बी बियाण्याचा पुरवठा केला. उपजलेल्या धान्यापासून पदार्थ बनवण्याच्या कृती शिकवल्या. लोणची मुरांबे घालण्याच्या क्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या. पिकलेल्या फळांच्या रसाच्या पोळ्या उन्हात वाळवून साठ करायला शिकवलं. अनेक वर्षांच्या परंपरेने लोकांच्या आहार विषयक सवयी ठरवून गेलेल्या असतात. त्यात बदल घडवून आणायचा असेल तर, त्यांच्या जीवनात नवीन पदार्थ समाविष्ट करायचे असतील तर ते नवीन पदार्थ आकर्षक व चवदार असले पाहिजेत. त्या दृष्टीने नवीन पाककृती बनवून पाहायच्या. त्या दृष्ट्या त्यांची उपयुक्तता तपासायची. हा प्राध्यापक कारवांचा नवा उद्योग होऊन बसला होता. युरोपीय पदार्थांच्या चवी घ्यायची संधी त्यांना कोण देणार. ते मात्र स्वतःच्या परीने नवनव्या पाककृती बनवून दक्षिणेच्या जेवणात विविधता आणत होते. त्यांचं प्रबोधन एवढ्यावरच थांबलं नाही. कपडे कसे धुवावे, शारीरिक स्वच्छता कशी राखावी, पडदे कसे शिवावेत, बाल संवर्धन, पशुसंगोपन, कुक्कुटपालन इत्यादी विषयही या प्रबोधन मालिकेतून सुटत. तसंच खोपटाच्या दाराला कडी ओंडक्यांची एकच पायरी असण्यापेक्षा तीन पायऱ्या बसवणं सोयीचं कसं, शौचकूप कसा असावा, वनस्पतींच्या तंतूपासून घोंगड्या कशा विणाव्यात, मातीपासून रंग बनवून घर कशी रंगवावीत इत्यादी अनेक कलाही खेड्यांतून रुजवल्या. त्या अडाणी शेतकऱ्यांना उमजेल अशा सोप्या सरळ भाषेत त्यांनी पत्रकं काढली. शाळेच्या शेतकी विभागाकडून खेडोपाडी पोहोचवली. पत्रकांचे विषय विविध असायचे. उदाहरणार्थ शेंगदाण्याची लागवड कशी करावी, त्यापासून तयार होऊ शकणारे 105 खाद्यपदार्थ, टोमॅटोची लागवड कशी करावी, त्यापासून तयार होऊ शकणारे 115 खाद्यपदार्थ, शेतकरी त्यांची रताळी कशी वाचवू शकतील, वराह पालन याला वामास पशुपालन कसं फायदेशीर ठरेल, उन्हाळ्यात मांस खाऊन कसं टिकवाल, आपल्या जमिनीचा कस वाढवून कसा टिकवाल इत्यादी. एवढंच नव्हे तर दररोज 5 सेंट वाचवले तर जमलेल्या पुंजीतून वर्षाखेरीस 3 एकर जमीन विकत घेता येते हेही त्यांनी आपल्या बांधवांना दाखवून दिलं. मग त्या गरीब शेतकऱ्यांची गाडगी मडकी रोज 5 सेंटची सुट्टी नाणी पोटात साठवू लागली. वर्षाखेरीस जमीन खरेदीचे व्यवहार होऊ लागले. जमिनीवरची मालकी ही भावना गरीब शेतकऱ्यांना सुखवू लागली. आत्मसन्मान वाढला. जमीनदारीचं जोखड सैल करण्याचा हा मार्ग शेतकऱ्यांना पटला. आर्थिक सहाय्याची शाश्वती नजरेच्या टप्प्यात येऊ लागली. प्राध्यापक कारण ओळखून चुकले होते की जोपर्यंत दक्षिणेचे शेतकरी समृद्धीच्या पातळीवर पोहोचत नाहीत तोपर्यंत दक्षिणेच्या संस्कृतीला भवितव्य नाही. शेतकऱ्यांचं समृद्ध जीवन राष्ट्रविकास घडवत असतं. म्हणून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याने आत्मविकसनाचा प्रयत्न केला तर, प्रत्येकाने सुधारणा आत्मसात केल्या तर त्यांना स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या समाजाच्या
तळागाळातल्या या घटकाच्या गरजा ओळखून आपल्या संशोधनाला प्राध्यापक कारोनी एक विशिष्ट दिशा दिली, आपल्या कार्याचा वेग वाढता ठेवला. प्राध्यापक कारोरांच्या मोहक साधेपणाने, घरगुती वागण्याने दक्षिणेच्या शेतकऱ्याला ते आता परके वाटत नसत. शेतकरी वर्ग त्यांचा चाहता बनला. एखाद्या मोठ्या प्राध्यापकाचं कृषी तज्ज्ञांचं बोलणं वागणं किती साधं आणि सहज असतं याचं साऱ्यांनाच अप्रूप वाटे. हे फिरतं प्रदर्शन गावोगाव जावे. गावोगाव जाई, हातगाडीवर वस्तू मांडणं, पुन्हा खोक्यात भरणं इत्यादी सारी कामं ते जातीने करत. कोणी खोडसाळपणे एखादी वस्तू पळवू नये वा तिचा गैरवापर करू नये म्हणून ते जागरूक असत. शिवाय या खबरदारी मागे आणखी एक कारण होत. ते स्वतः टस्केगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून वावरत. त्यामुळे प्रदर्शनावर वैयक्तिक मालकी न दाखवता संस्थेचं कार्य म्हणून ते प्रदर्शनाची देखभाल करत. ज्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाविषयी उत्सुकता असे ते आपला जुना रिवाज सोडून प्राध्यापक कारोरांना आमंत्रित. त्याचा परिणाम म्हणजे निगरूंच्या सावलीलाही मज्जा वाचणाऱ्या ठिकाणी त्यांचा शिरकाव झाला. या फिरत्या शाळेच्या धकाधकीत हातभार लावणारा एक चांगला विद्यार्थी हाताखाली तयार झाला. थॉमस कॅम्बल म्हणजेच पुढे पहिला निग्रो फील्ड एजंट म्हणून नावाजला गेलेला टी एम कॅम्बल हा प्राध्यापक कारोरांच्या हाती कसा लागला त्याची वेगळीच कथा आहे. थॉमस कॅम्बलचा थोरला भाऊ विली हा आधीपासून टस्केगी शाळेत होता. त्याच्या बरोबर शिकण्यासाठी थॉमस जॉर्जियातील 200 मैलांवरच्या अथेन्स गावाहून आईबाप सोडून पळून आले. वास्तविक विलीनं त्याला कळवलं होतं, टस्केगीत फिरकू नकोस, इथं देवीची साथ आहे, पण असल्या छोट्या साथीला स्मॉल पॉक्स काय व्हायचं म्हणून थॉमस आलाच. तो आला तेव्हा देवीनं पछाडलेला विली शेवटचा घटका मोजत होता. शेवटची तरी भेट झाली. विली म्हणाला, माझं इथंच दफन कर, तू आता इथेच राहा आणि जे काही करायचं तू ठरवशील, त्याला दुसरा कोणी वरचढ होऊ शकणार नाही इतकं यश मिळव. भावाच्या मृत्यूने हळवा व्यतीत झालेला थॉमस सुकाणू नसल्यागत भटकताना प्राध्यापक कारवाऱ्यांच्या नजरेस पडला. त्यांनी हळवारपणे त्याची हकीकत समजून घेतली. विचारलं, तुला शेती करायला आवडेल का? शेतीच तर कसली यापूर्वी. त्याचा भाऊ विली इथे शिकत होता, तसं काही केश कर्तन किंवा लोहारकाम सुतारकाम असं काहीतरी शिकावं असं त्याच्या मनानं घेतलं होतं. प्रथम दर्शनीच हा गंभीर अंधणधणीत तब्येतीचा मुलगा प्राध्यापक कारवांच्या मनात भरला होता. त्यांनी फिरून विचारलं, बर तर मग तुला कृषी विद्या शिकायला आवडेल? बापरे, बरीच अवघड विद्या दिसते, नाव चटकन उच्चारता येत नाही, कसली का असेना शेती करण्यापेक्षा बरी. थॉमसने विचार केला आणि म्हणाला, हो मला असंच काही वेगळं शिकायचंय, कृषी विद्या. आणि त्याला या होकाराचा पुढे कधीच पश्चाताप वाटला नाही. प्राध्यापक कारवांच्या हाताखाली शेती शिकणं हे नेहमीच्या शेतावरच्या हमालीपेक्षा खूपच वेगळं होत. कसं आणि काय याबरोबरच का विचारणारा हा विद्यार्थी फिरत्या शाळेच्या कार्यात प्राध्यापक कारवांना खूप उपयोगी पडला. सडसडीत वांद्याचे कारवर आणि दणकट थॉमस या जोडीला न ओळखणारा त्या परिसरात सापडणं कठीण होत, कारण जिथे खटारा सुद्धा जाऊ शकत नाही अशा आडगावातही आपलं सामान खेचरावर लादून डोंगर टेकड्या ओलांडून हे दोघे पोचत. प्राध्यापक कारवांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकऱ्याच्या अंगणात गंगा उतरली, ज्ञानाची समृद्धीची गंगा. त्यांच्या या दौऱ्यांनी अमेरिकेच्या दक्षिणी प्रदेशाचा संपूर्ण कायापालट झाला. त्यांचं जीवनमान उंचावलं. प्राध्यापक कारवर यांच्या फिरत्या कृषी विद्यालयाने दक्षिणेच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली, दक्षिणेची मान उंचावली. डॉक्टर वॉशिंग्टनने आपल्या सहकार्याच्या कामगिरीचं अभिनंदन केलं. इतर देशातही त्यांच्या या कार्यक्रमाचे पडसाद उमटले. रशिया, पोलंड, चीन, जपान, हिंदुस्थान, आफ्रिका या देशातून लोक त्यांच्या फिरत्या कृषी विद्यालयाची माहिती घेण्याकरता येऊ लागले. स्वतःच्या देशाच्या संदर्भात या उपक्रमाचा ओहापोह करू लागले. ठिकठिकाणहून त्यांना व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली. त्यांच्या बुद्धिकौशल्याने
आणि मूलगामी संशोधनाने सारं जग स्तिमित झालं. टस्कीगीला तिच्या कष्टाचं फळ मिळालं. शाळेची भरभराट होऊ लागली. शाळेबरोबर गावही वळसं धरू लागलं. माणसांची आणि सामानाची आयात निर्यात वाढू लागली. टस्कगी स्टेशनवर उतरलेला माल टस्कगी शाळेपर्यंत पोहोचवण्याचे यातायात टाळण्यासाठी जवळच्या चेई स्टेशन पासून टस्कगी शाळेपर्यंत नवा लोहमार्ग टाकण्यात आला. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या कर्तव्यरत सहाय्यकाला डॉक्टर वॉशिंग्टननी पगारवाढ देऊ केली, पण निस्पृह कारवणी ती नाकारली. जास्त पैसे घेऊन मी काय करू? तेही खरंच सारी धरती ज्याची चार भिंती बाहेरच ज्याचा संसार, त्याला काय हवं असणार? डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानातून आपल्या या निस्वार्थी निगर्वी सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत असत. या देशाने जन्माला घातलेल्या काही पुरुषोत्तमांपैकी श्री कारवर हे एक आहेत. आम्हाला आणखी असे अर्धा डझन कारवर लाभले तर फिरत्या कृषी विद्यालयाची सुरुवात करून समाज प्रबोधनाचा नवा पायंडा पाडण्यात आपण यशस्वी झालो याबद्दल प्राध्यापक कारवरना नेहमी कृतार्थ वाटे. माझ्या आयुष्यातील महत्वाची कामगिरी असे ते आपल्या फिरत्या शाळेचा उल्लेख करत. त्यांच्या हरित क्रांतीने दक्षिणेकडच्या दरिद्री शेतकऱ्याचं जीवन उजळून निघालं. त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ लाभला. या फिरत्या कृषी विद्यालयाचा विस्तार पुढे खूप वाढला. 1918 मध्ये अलाबामा सरकारनं या कामासाठी एक मोठा ट्रक दिला. या फिरत्या शाळेचं महत्व शेतकऱ्यांना एवढं जाणवलं होतं की कालांतराने जेव्हा हा ट्रक अतिवापराने निरुपयोगी झाला तेव्हा त्यांनी वर्गणी काढून $5,000 उभे केले आणि शाळेला नवा अधिक मोठा ट्रक विकत घेऊन दिला. अमेरिकेचा हा अग्नेयकडचा प्रदेश एकेकाळी खनिज संपत्ती, मनुष्यबळ व वनसंपत्ती या बाबतीत नशीबवान होता. आता तो आपल्या कर्तबगारीने दरिद्री झाला होता. त्यात वंश वर्ण भेदांच्या झगड्यांची भर. लोकांनी या समृद्ध प्रदेशाच्या नैसर्गिक सुपिकतेची उपेक्षा केली. सुजन सुपर भूमीला वंदित्व आणलं. अशा वेळी केवळ आपल्या बांधवांपुरतच आपलं काम मर्यादित न ठेवता साऱ्या दक्षिणेच्या अडचणी लक्षात घेऊन प्राध्यापक कारवरणी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दक्षिणेला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने ते संशोधन करत राहिले. आपली प्रयोगशाळा त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात घरात नेली. प्राध्यापक कारवरांची समाजसेवा स्थलकालाच्या बंधनापासून मुक्त होती. त्यांना खासगी आयुष्य असं उरलंच नव्हतं आणि तसं ते उरू नये, आपल्या अखंड समाजसेवेत बाधा येऊ नये म्हणून ते अविवाहित राहिले. त्यांच्या बांधवांना त्यांची गरज होती ती मौज मजेसाठी नव्हे, आपलं जीवनमान सावरण्यासाठी. आपल्या कर्तव्यात प्राध्यापक कारवरने कधीच कसूर केली नाही. अमेरिकेतील यादियुद्धाच्या वेळी 1861 निगरोतील साक्षरता प्रमाण 3% होते. 1910 साली ते 70% झालं. या प्रगतीवर डॉक्टर वॉशिंग्टन आणि कारवर समाधानी नव्हते. शिक्षणाबाबत नवे नवे प्रयोग चालूच होते. आपला अभ्यासक्रम संपून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर वॉशिंग्टन नेहमी उपदेश करत असत. तुम्ही जिथून आला तिथेच परत जा. पैसे मिळवण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यात वेळ दौडू नका. पैसा न मिळाला तरी विनावेतन काम करा, पण कामाची संधी सोडू नका. आपल्या प्राचार्यांचा हा उपदेश प्राध्यापक कारवरही शिरोधार्य मानत. सुट्टीचा उपयोग शेती सुधार योजनेचा वेग वाढवण्यासाठी करत. अशाच एका सुट्टीत त्यांनी अलाबामातील अळंबीवर लेख लिहून कृषी खात्यातर्फे भरवल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात अळंबीचे 100 नमुने पाठवले. औषधी वनस्पतींवरील संशोधन प्रसिद्ध केलं. रोग निवारक वनौषधींची जंत्री प्रसिद्ध केली. दुसऱ्या सुट्टीत पॅन अमेरिकन मेडिकल काँग्रेसचे कोलॅबोरेटर म्हणून ते वॉशिंग्टनला दाखल झाले. तिथे अमेरिकेतील औषधी वनस्पतींची मेडिकल फ्लोरा सूची तयार करण्याचं काम चालू होतं. या सूचीसाठी प्राध्यापक कारवरांनी दिलेली काही नावं तेथील तज्ज्ञांना संपूर्णतः अपरिचित होती. नावही माहीत नव्हती तर गुण कुठून माहीत असायला.